मॉर्निंग, आज आपण फुलगोबीच्या पानाची भाजी कशी बनवायची ते बघूया। तर चला पुष्पा किचन लॉगमध्ये आपण जाऊन फुलगोबीच्या पानाची भाजी कशी बनवायची ते बघू। तर मी गरम पाण्याचे हे फुलगोबीचे पानं घेतले आहे आणि त्या पानाला बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे, धुवून घेतले आणि गरम पाण्यामध्ये वाफवायला मांडले। तर ही भाजी बघा आपली वाफून झालेली आहे। आता आपण याचं पाणी काढून याला पिळून घेऊया। आता हे पाण्यातून पिळून घेतलेली आहे, पाणी काढून टाकलेलं आहे, एकदम सुकी केलेली आहे ही भाजी। पा पकलेली आहे छान। आणि ही हिवाळ्यात फुलगोबी खूप जास्त प्रमाणात निघते, तर ह्याचे पानं खूप राहते, म्हणून कोणाला आवडते तर ते पानाची बारीक बारीक चिरून आपण भाकरीसोबत, पोळीसोबत, लाल मिरच्यामध्ये छान अशी भाजी हे खायला टेस्टी आणि छान लागते, म्हणून ही फुलगोबीच्या पानाची भाजी आहे। तर आपण आता याच्यामध्ये मीठ घोळून घेणार आहोत। चवीनुसार मीठ आपण याच्यामध्ये घोळून घेणार आहे भाजीला। भाजीला मीठ असं घोळून घेतलं तर तेलामध्ये मिरचे, कांद्याला किंवा भाजीला हे मीठ छान मिक्स झालेलं असते भाजीला। हे मीठ असं आपण घोळून घेतलं तर असं घोळून घ्यायचं पूर्ण भाजीला। तर मी पातेल्यामध्ये काढून ठेवते। झालं मीठ घोळून, मी एका पातेल्यात काढून ठेवली आहे। आता आपण कढईमध्ये तेल टाकून भाजी करून घेऊ। नेहमीच्या आपण पालेभाज्या बनवतो हिरव्या मोकळ्या, त्याच्यापेक्षा ह्या भाजीला थोडंसं तेल जास्त टाकायचं, म्हणजे खायला छान वाटते अशी टेस्टी। ह्या मोकळ्या भाज्या लाल मिरची टाकूनच बनवल्या तर खुड्या मिरच्याची तर छान वाटते खायला, नसले तर आपण हिरवी मिरच्याची बनवू शकतो तसं काहीच नाही आहे, पण लाल मिरच्याची एकदम छान अशी खायला स्वाद लागते। तर आपल्याला हे कांदे थोडेसे लालसर होईपर्यंत शिजू द्यायचे आहे। ते कांदे शिजलेले आहे आणि मिरचे पण टाकून घेतले आहे, लाल लाल मिरचे, कांदे पण शिजले आहेत। आपण भाजी टाकून घेऊ। तर भाजीला कांदे मिरच्यामध्ये आपण अलट पलट करून घेऊ। ही झाली आपली पत्ता गोबीच्या पानाची मोकळी भाजी।
जर तुम्हाला वीडियो आवडला असेल तर तुम्ही माझ्या वीडियोला लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा। धन्यवाद। आणि भाजी खाऊन पा, तुम्ही पण अशी बनवून खाऊन पा, किती छान वाटते। ज्वारीच्या भाकरीसोबत, पोळ्यासोबत छान अशी खायला स्वादिष्ट वाटते, टेस्टी झाली आपली भाजी।